कंपन्या शेतकरी आणि दुकानदार यांचे जे संबंध आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे संबंध असतात. तर याच्यामध्ये प्रथम कंपनीकडून दुकानदारांशी संपर्क साधला जातो आणि आपले औषधं, खतं आणि बियाणं यांचा पुरवठा केला जातो. त्यामध्ये दुकानदाराला अनेक पद्धतीच्या स्कीम दिल्या जातात. टूरसाठी प्रोत्साहित केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे टूर दिले जातात, सिमला अशा प्रकारचे टूर काढले जातात. तर त्या स्कीमच्या आमिषाला बळी पडून दुकानदारसुद्धा अनेक स्कीम उचलण्याच्या नादात आपण क्वालिटी आपली घसरतो आहे याची कल्पना त्यांना येत नाही आणि ज्या प्रॉडक्टमध्ये जास्त मार्जिन आहे त्या प्रॉडक्ट विकण्यामध्ये दुकानदाराला जास्त इंटरेस्ट असतो, कारण त्याला त्याचे दोन पैसे मिळत असतात. आणि शेतकरीसुद्धा अशी परिस्थिती आहे, उधारीशिवाय शेतकरी आपली शेती करू शकत नाही, त्यामुळे उधारीत मिळालेले बियाणं, उधारीत मिळालेली खतं, उधारीत मिळालेली औषधं शेतकरी फवारतो आणि त्याचा रिझल्ट 100% ऐवजी 25% मिळतो. अशावेळी शेतकऱ्याला पण काही बोलता येत नाही. ज्यावेळी शेतकऱ्याचे पीक उत्पादन येतं त्यावेळा शेतकऱ्याला संपूर्ण आपलं जे बिल आहे ते भागवावंच लागतं किंवा पुढच्या वर्षी शेतकऱ्याला त्याच्यातलं बिल भागवावं लागतं. असं दुकानदार आणि शेतकऱ्याचं नातं असतं आणि कंपनी आणि दुकानदाराचं नातं असतं. कंपनीचं जे मार्केटिंग असतं ते कंपनी मार्केटिंग शेतकऱ्यांपर्यंत पोचते आणि आपलं नवीन जी कंपनी आहे ती मार्केटिंग करत असते. आपल्या प्रॉडक्टविषयी ते चांगल्या पद्धतीने माहिती देतात, शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करतात आणि आपला एकदा शेतकऱ्याने माल वापरायला चालू केल्यानंतर, औषध वापरायला चालू केल्यानंतर, तर हे कंपनीवाले बिंदास्त होतात आणि त्यानंतर त्यांची क्वालिटी घसरते. तसंच दुकानदाराला सुद्धा टार्गेट दिलं जातं, एवढे टार्गेट केल्यानंतर तुम्हाला अमुक प्रकारचा टूर घडवण्यात येईल अशा पद्धतीनं दुकानदारालासुद्धा टार्गेट दिलं जातं. त्या पद्धतीनं दुकानदार पळत असतो आणि शेतकऱ्यांना काय देतो आपण याची त्याला कल्पना नसते, त्यामुळे इथेसुद्धा फसवणूक होण्याचा प्रकार जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अभ्यास करून शेतकऱ्यांनी शेतीचं तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे. आपल्याला काय आवश्यक आहे, जमिनीला काय आवश्यक ही शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे. शेती ही सगळ्यात मोठी प्रयोगशाळा आहे. अनेक प्रयोग करू शकता तुम्ही, झिरो बजेट शेतीचा पण प्रयोग करू शकता, शेणखताचा प्रयोग करू शकता, सेंद्रिय खतांचा प्रयोग करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्वतःचा प्रयोग करा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद.